दिल्लीची योजना यांच्या हातून जातं, तुमच्या हातूनही जातं अध्यक्ष महोदय, आणि यांचे नेहमी आंदोलन संप चालू असतं दादा. एकदा कायमचं मोकळं करा ना. होमगार्डची तर अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय, हा होमगार्ड फक्त 3 वर्षातून 3 तरी ऑर्डर येतं ना, तो शेती करू शकत ना उद्योग करू शकत, किमान 7 महिने तर काम दिले पाहिजे. अशा पद्धतीने लवकर निर्णय घ्यायचे तसे तुम्ही निर्देश द्यावं अशी विनंती करतो. शासनाने नोंद घ्यावी. अध्यक्ष महोदय तुम्ही लिप बंद झाल्याबरोबर लगेच आदेश दिले. अध्यक्ष महोदय तुमच्या एवढ्या अपेक्षा आहे, काही काम करणाऱ्या लोकांचं आयुष्य बनवायला चाललं अध्यक्ष महोदय. दादा इथं आहे, दादा आशा वर्कर असेल, अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असणार, पोलीस पाटील असणार, ग्राम रोजगार असेल, सेवक असेल, तिकडे ग्रामपंचायत कर्मचारी असणार, तिकडे आमचे होमगार्ड वाले असेल, संगणक परिचय सोसायटीचे गट सचिव, हे सगळे गावात काम करतात अध्यक्ष महोदय, एकदम गावात टोकावर. म्हणजे दिल्लीची योजना यांच्या हातून जातं, तुमच्या हातूनही जातं अध्यक्ष महोदय, आणि यांचे नेहमी आंदोलन संप चालू असतं दादा. एकदा कायमचं मोकळं करा ना, एक बैठक घेऊन तिथं कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे. होमगार्डची तर अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय, हा होमगार्ड फक्त 3 वर्षातून 3 तरी ऑर्डर येतं ना, तो शेती करू शकत ना उद्योग करू शकत, किमान 7 महिने तर काम दिले पाहिजे, तेवढं तर केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. अशा पद्धतीने लवकर निर्णय घ्यायचे तसे तुम्ही निर्देश द्यावं अशी विनंती करतो. शासनाने नोंद घ्यावी. अमित चाटम. अध्यक्ष महोदय, माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये जुहू गल्ली आणि गिलबर्टी येथे एसआरएचा जो प्रकल्प आहे तो गेली 10 वर्ष बंद पडलेला आहे. सर्वधर्मीय नावाची सोसायटी, त्यांची घरं तुटली आहे, 16 कोटीपेक्षा जास्त त्यांचं भाडंही पेंडिंग आहे. या प्रकल्पावरती ईडीचा स्टे होता, तो ईडीचा स्टे आता हटवण्यात आलेला आहे. अध्यक्ष महाराज, माझी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा प्रकल्प कार्यान्वित करून 5000 पेक्षा जास्त झोपडपट्टी धारकांना त्यांची घरं मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करावी. अध्यक्ष माननीय अजित दादा या ठिकाणी आहे, मी त्यांचं लक्ष वेधू इच्छितो की सरकारने सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपण अंगणवाडी सेविका असो, आशा वर्कर असो, सीआरपी असो, सर्वांची वेतनवाढ केली. परंतु अध्यक्ष महोदय, शाळेमध्ये जे स्वयंपाक करणाऱ्या ज्या स्वयंपाकी महिला आहेत, मदतनीस आहे, जे शालेय पोषण आहारमध्ये लोकांना खिचडी शिजवतात अध्यक्ष महोदय, त्या सर्व महिलांना किमान त्यांचं जीवन जगता यावं एवढी रक्कम सरकार देत नाहीये. आपण महाराष्ट्रामध्ये ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्त केलंय, तर तीच अवस्था त्यांची आहे. हे दोन घटक आपल्या न्यायापासून वंचित राहिले. माननीय अजितदादा साहेब उपस्थित आहेत, त्यांना माझी विनंती आहे की या दोन घटकाला आपण फक्त वगळलेलं आपल्या न्याय देण्यापासून. आपण सर्वांना न्याय दिलेला आहे, तर हे दोनच लोकांवर आपण अन्याय करू नये, या दोन्ही लोकांना आपण न्याय द्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. माझ्या मतदारसंघामध्ये शिरूर हे तालुक्याच्या ठिकाणी येतं, त्या ठिकाणी 8 दुकानांचं जळीत गेल्या 2-4 दिवसापूर्वी झालं. एमएससीबीच्या शॉर्ट सर्किटमुळे त्या दुकानांचं जळीत झालं. एका दुकानांचं 50-50, 60-60 लाख रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी झालंय. वास्तविक आता एमएससीबीने व्यवस्थित पंचनामा करून त्याची भरपाई मिळाली पाहिजे. आणि दुसरा एक विषय, 2 दुकानांचा इन्शुरन्स त्याच्यामध्ये बजाज कंपनी कडून तो इन्शुरन्स काढलेला आहे. आज बजाज कंपनी इन्शुरन्स करताना त्यांनी तिथले फोटो वगैरे घेतले, बजाज कंपनी आता तिथे इन्शुरन्स द्यायला नकार देते, कारण त्या पक्के बांधकाम नाही असं कारण त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. म्हणून त्या कंपनी सुद्धा इन्शुरन्स त्यांना पूर्ण द्यावा एवढी मी आपल्याला विनंती करतो.